ठीक आहे, घेऊन जा तुम्ही मोत्याला, पण माझी एक अट आहे. कसली अट? समजा दोन द्वारे आहेत, एक द्वार स्वर्गाकडे जात आणि दुसरं द्वार नरकाकडे जात. स्वर्गाकडे जाणारं द्वार कोणतं आणि नरकाकडे जाणारं द्वार कोणतं हे आपल्याला ओळखून दाखवायचंय. ते कसं? समजा दोन द्वारांवर दोन द्वारपाल आहेत. दोन द्वारांवर दोन द्वारपाल आहेत. हा, स्वर्गाकडचा द्वारपाल नेहमी सत्य बोलतो. बर, आता आपल्याला दोघांना एकच प्रश्न विचारण्याची मुभा आहे. एक असा कळीचा प्रश्न ज्यामुळे आपल्याला स्वर्गाकडे जाणारं द्वार कोणतं हे ओळखता येईल. तर तुम्ही कोणता प्रश्न विचाराल? दोघांना एकच प्रश्न. कोणता प्रश्न विचाराल आपण? काय बालिशपणा आहे हा? का इतक्यात पराभूत झालात आपण? नाही नाही, आम्ही पराभूत होत नसतो. मग योग्य उत्तर द्या आणि मोत्याला घेऊन जा. अहो, एवढ्या साध्या कोड्याला इतकं डोकं खाजवायला लागतंय, म्हणजे बाळबुद्धी कोण आहे? मला ठाव आहे काय विचारायचे ते. काय प्रश्न विचारशील? हेच कि मी दुसऱ्या द्वारपालाला प्रश्न विचारला कि स्वर्गाचा द्वार कुठे, तर तो मला काय उत्तर देईल? स्वर्गाचा द्वारपाल खरं बोलेल आणि नरकाचा द्वारपाल खोटं बोलेल, पण मला एका प्रश्नात दोन उत्तर मिळतील. खरंच हुशार आहेस बाळा. आपण पराभूत झालात. आता आपण मोत्याला घेऊन जाऊ शकत नाही. चला. थांबा. अरे काय पोर खेळ्या? एक साधं कोडं हरलो म्हणून रित्या हाती परत जायचं वय? नाही, आपण ह्या पोरांशी झुंजायला हवं. कोण आम्हाला अडवतंय तेच बघतो. पाटील, तुम्हाला उत्साह असेल तर तुम्ही झुंजत बसा. मला माझ्या घरी पुन्हा नाग नकोय. चला. अहो पण ग्रामजोशी, त्यांची बोलणी खाऊ, पण इथून चला. आता माघार घेतोय असं समजू नका. तुमच्यावर दया करतोय ते उद्या हल्ला करण्यासाठीच. आता इथे देवासारखा शांतपणे उभा रहा. पण का? कारण मी म्हणते. मुक्ती, त्याला नीट समजावून सांग. मी सांगते दादा. मोत्या, तू असं अनिर्बंध वागतोस ह्यात तुझा दोष नाहीये रे. तुझ्यातील ऊर्जेला वळण लावायला हवं आणि त्यासाठी तुझ्यातील ऊर्जेचा वापर मर्यादित व्हायला हवा. कळलं?
दादा दादा अरे तुझी माणसं अगदी निरुपयोगी निघाली. स्वामी एकदा आमचं ऐकून तरी घ्या. काय ऐकू आणि काय सांगणार आहात आम्हाला? तो पोरगा तुमच्या हाताशी लागलेला असताना देखील आमच्या समोर तुम्ही रिक्त हस्ताने आलात हे ऐकू. बघ ना दादा आणि काय ते म्हणे कुठलंच ते कोड सोडवता आलं नाही म्हणून. पण मी काय म्हणते दादा, अरे अशी पराभूत श्रीमुख तुझ्या समोर घेऊन येण्याचं धाडस यांनी केलंच कस? स्वामी मी पाया पडतो तुमच्या. आम्ही लय साधी माणसं, त्या ज्ञानेश्वराचं भय वाटतं आम्हाला. खरे अहो एखाद्या दिवशी काही तंत्र मंत्र केलं आणि आम्हाला शेपूट वगैरे फुटलं म्हणजे लोक काय म्हणतील? काय म्हणतील लोक, काय म्हणतील बैल, निर्बुद्ध आणि उन्मत्त बैल. शरीर द्विपादांचे, बुद्धी मात्र चतुष्पादांची. बरोबर म्हणतोय सुदादा. खर तर ना माझी चूक झाली. या अशा कर्मदरिद्री माणसांवर मी हे कार्य सोपवायलाच नको होत. नाही नाही असं नका म्हणू, हवं तर आम्ही पुण्यांदा जातो. हा चला. नको, काही नको. दादा सृष्टीचा एक साधा नियम आहे, एका अरण्यात एकच वाघ वास्तव्य करू शकतो. आज पावे तो या ग्रामातील इतर माणसं तुला भीत होते, पण आज तुझीच माणसं त्या ज्ञानेश्वराला भीत आहे. म्हणजे काळाची पावलं वेळीच ओळखत आता. धर्मस्य रक्षणार्थ कृतम्, धर्मस्य रक्षणार्थ. मुक्ती. काय झालं दादा? अग बराच अवधी झाला मोत्या बाहेरच बसून आहे. तुझी दगमग कळते रे मला, पण दादा मी जे करते ते त्याच्या भल्यासाठीच करते. ठाऊक आहे मला. मग तरी इतका अस्वस्थ का होतोस? अगं त्याला भूक लागली असेल, त्याला खायला द्यायला हवं. नको दादा, आता नको. का? कारण ज्या अन्नाची तो नासधूस करतोय ते न मिळाल्यावर काय होत आहे त्याला कळायला हवं. शिवाय उपवासाने मनात सात्विकता निर्माण होते आणि देहातील ऊर्जा जपून वापरण्याचं शिक्षण मिळत. हसलास का? तू म्हणतीयेस ते योग्य आहे, तर्कशुद्धही आहे, परंतु. परंतु काय? परंतु केव्हा केव्हा माया ही तर्काच्या पल्याड असते आणि मायेने जे साध्य होत ते इतर कशानेच होत नाही. मला ठाऊक होत तुझी समजूत काढणं अवघड असणार आहे. देते मी त्याला जेवायला. आलेच. मोत्या अरे इथेच होता.
त्याला शोधायला हवं. मोत्या, 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 दादा, शोधूया. चल मोत्या. दादा, अरे आता सगळीकडे शोधलं, कुठेच दिसला नाही मोत्या. कुठे गेला असेल मोत्या? त्या चंडोल काकांनी पुन्हा काय? मोत्या, अरे काय करतोस तू? आणि तू मी सांगितलेल्या स्थानावरून का उठलास? तुला काय वाटलं तू मला आज्ञा देखील आणि मी ती पाळेल? फसवलं, फसवलं. थांबलास का? मलाही क्लेश होऊ दे. मार. आती. मी नाही येणार. मला तुला काहीतरी देण्याची इच्छा आहे, येशील? काय द्यायचंय? त्यासाठी तुला आत यावं लागेल. देतो. पण आधी सांग, असं का वागतोस तू बाळा? इतरांना क्लेश देऊन तुला काय मिळत? समाधान. दादाला उलट उत्तर देतोस. दादा मुक्ते. आणि हे समाधान किती काळ टिकत? ज्या गोष्टीला तू समाधान म्हणतोस तो विषाद आहे. आपल्यावर कोणीच माया करत नाही, आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, या भावनेतून आलेला विषाद. असं करू नकोस बाळा. असं करू नको बाळा. आम्हा साऱ्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. आम्हा साऱ्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. आम्हा साऱ्यांना तुझी काळजी आहे. आम्हा साऱ्यांना तुझी काळजी आहे. आणि तू चांगला मुलगा आहेस हा विश्वास आहे. आणि तू चांगला मुलगा आहेस हा विश्वास आहे. अनुकरण ही संस्कारांची सुरुवात असते. अनुकरण ही संस्कारांची सुरुवात असते. चांगले, चांगले. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. तेने मुक्तिचारी साधी येल्या. तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. ज्ञाना, अरे हे समद कस काय साधलंस तू? हे कसलं नव दिव्यत्व म्हणायचं? दिव्यत्व नाहीये हे काका. मी म्हणालो होतो ना, लहान मुलं उपदेशातून जितकं शिकत नाहीत तितकं अनुकरणातून शिकतात. रागावलास करे बाळा माझ्यावर? माझ्या हाताचा चावा घे. क्रोधित झाल्यावर तू हेच करतोस ना? तुझ्या मनीचं हलाहल तरी नष्ट होईल. तुझ्यासाठी मी साऱ्या वेदना सोसेन, केवळ तुझ्यासाठी. आजपर्यंत इतक्या प्रेमाने कोणीच आणि कधीच समजवलं नाही. आजपर्यंत मी लोकांसाठी सतत उपद्रवी आणि त्रासदायक काय टाळतो.
माझ्यावर माया केली तर मी नीट वागेल हा विश्वासच कुणी ठेवला नाही, तो तुम्ही ठेवलात। मला सांगा तुम्ही काय देणार होतात जे कुणी भी दिला नसेल? विश्वास तुझ्यावरचा आणि तुझ्या चांगुलपणावरचा। आता जे तुला मिळाले ते गमावू नकोस बाळा। ज्ञानेश्वरा, रावळापाशी कोणीतरी तुमची वाट पाहतय। चला पुनश्च आपलं दर्शन झालं, कृतकृत्य झालो।